सबस्क्राईब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी. नागपूर येथील RVM एज्युकेशन ट्रस्टतर्फे विदर्भातील 600 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रिटेल व घरगुती डोमेस्टिक इलेक्ट्रिशियन या कोर्सेसच्या माध्यमातून नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलाय. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र देऊन गुणगौरव समारंभ केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी पार पडला. नामदार नितीन गडकरी यांच्या प्रेरणे व वनराई फाउंडेशनचे संस्थापक गिरीश गांधी यांच्या मार्गदर्शनाने नागपूरमधील कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. विदर्भातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य प्रशिक्षण घेऊन आत्मविश्वासाने उभा राहत असल्याचे कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत RVM एज्युकेशन ट्रस्ट मोलाचे कार्य करत असल्याचे RVM एज्युकेशन ट्रस्टचे मार्गदर्शक जिलानायक किशोर धारिया यांनी सांगितले. नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सर्व विद्यार्थ्यांना केवळ नोकरीसाठीच नव्हे तर स्वयंरोजगारासाठी प्रेरित व्हा असे आशीर्वादही दिलेत. मी नेहमी म्हणतो की आपण सगळ्यांनी मिळून जर ठरवलं तर नक्कीच आपल्याला यातून अजून आपण देखील अनेक लोकांना रोजगार देणारे उद्योजक होऊ शकता. आणि म्हणून आपल्याला या संबंधाची विजन दिशा आणि एक प्रकारची अनुभवातून अशा रोजगारातून. सबस्क्राईब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी.